जर पाहिलं तर दुबई मधून ते या स्पर्धेसाठी दाखल झालेत आणि त्यानंतर मात्र पंचांची भूमिका साकारताना जरूर पाहायला मिळत आहेत। तर डॉट बॉल येतोय पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर बॉलर प्रशांत दुसरा बॉल डॉट बॉल आलाय बॅट्समन बाळकृष्ण संजय याला आपण पाहतोय एकदा बळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु तोपर्यंत मात्र थांबवलं गेलंय। धावफलकावरती पाच धावा तीन षटकाचा खेळ प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाते येण्यासाठी सज्ज झालाय। आतापर्यंत तीन बॉलचा खेळ संपलाय धावफलकावरती पाच रन लागल्या गेल्या। यानंतरची मॅच मराठवाडी विरुद्ध येळापूर तर यानंतरची मॅच मानेवाडी विरुद्ध धामवडे या दोन्ही संघामध्ये अ गटातील बक्षीस पात्र फेरी दाखल होण्यासाठी महत्त्वपूर्ण मॅच यानंतर खेळली जाईल। मानेवाडी विरुद्ध धामवडे या दोन्ही संघामध्ये यानंतरची मॅच खेळली जाईल। इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघ टॉससाठी या वेळेस लाईन मिस करतोय बॉलर प्रशांत वाईट बॉलचा इशारा धावसंख्या जर पाहिले तर दोनने वाढली जाते बॅक टू बॅक दोन अतिरिक्त बॉल या ठिकाणी जरूर पाहिले धावसंख्या सात या आकड्यावरती सात रन स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या। मराठबाणा क्रिकेट क्लब खेरवडे विरुद्ध आपण पाहतोय गणेश नगर मोरेवाडी फुलटॉस बॉल त्यावरती मात्र मोठा स्ट्रोक येणं अपेक्षित होतं परंतु बॅट्समनला बीट करणारा बॉल लेगबाईच्या स्वरूपात मात्र ही एकदा वांकित केली जाईल। यावेळेस पहा चाबुक फटका जरूर पाहायला मिळतोय बॉल जातोय कार्पेटच्या सहारे क्षेत्ररक्षक आहे एक रन आले दुसऱ्या धावेसाठी वेगाने प्रयत्न केला जाईल धावची संधी जरूर होती परंतु तोपर्यंत मात्र चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या। दोन धावांची स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल दहा रन दहा या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय। यानंतरची मॅच मानेवाडी विरुद्ध धामवडे अशी खेळली जाईल। यावेळेस पहा चांगला स्ट्रोक बॉल जाईल सीमारेषा पार बॅट्समन बाळकृष्णच्या बॅटमधून येतोय संजयच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत षटकार। या षटकारानंतर संघाची धावसंख्या सोळा या आकड्यावरती चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला संजय अगदी सलामीला आल्यानंतर आपल्या मराठबाणा क्रिकेट क्लब खेरवडे या संघासाठी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। धावसंख्या सोळा या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकानंतर सोळा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। भैरवनाथ स्पोर्ट्स शीर्षे आयोजित भैरवनाथ चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय। आज या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर षट क्रमांक दुसरं आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे एक व्यक्तिमत्व रवी सावंत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय। 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आयोजित 32 शिराळा प्रीमियर लीग जर आपण पाहिले तर रायझिंग स्टार या टीमच्या माध्यमातून या खेळाडूला आपण खेळताना पाहिले आणि आज मात्र आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी गावाच्या सन्मानासाठी गावाच्या अभिमानासाठी
या ठिकाणी रवी सावंत गोलंदाजीसाठी आलाय. आणि ज्या ज्या वेळेस मित्रांनो आपल्या गावाकडून क्रिकेट खेळत असतो त्या त्या वेळेस मात्र आपली छाती मात्र गर्वाने जरूर फुगली जाते आणि नक्कीच अभिमानाने प्रत्येक खेळाडू मात्र आपल्या गावासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतो. आज मात्र रवी सावंत दाखल होतोय या ठिकाणी आपल्या गणेश नगर मोरेवाडी या टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा हात येताना पाहायला मिळेल. यावेळेस पहा चांगली बॉलिंग, अगदी लांबलचक शरीर यष्टीचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी जरूर करतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र फलंदाजाला पूर्णपणे बीट करून जाणारा बॉल, त्यावरती मात्र एक रन आले. लेगबायच्या स्वरूपात मात्र एक धाव. तर रन लागले जात आहेत 17 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 16 रन खर्च केल्या गोलंदाज प्रशांतच्या गोलंदाजीवरती. आता मात्र दुसरं षटक आहे. रवी सावंत किती धावा देतोय, रवी सावंत किती धावापर्यंत अगदी प्रतिस्पर्धी संघ मराठबाणा क्रिकेट क्लब खिरवडे या संघाला रोखून ठेवतोय हे मात्र येणाऱ्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळेल. स्पीडअप करा मित्रांनो, अजून देखील भरपूर मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत. चांगली बॉलिंग संजयच्या बॅटमधून जर पाहिलं तर हलक्या त्याने स्ट्रोक जरूर केला. एक धावली, दुसऱ्या धावीचा वेगाने प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 रन कंप्लीट केल्या गेल्या. 2 रनने स्कोरबोर्ड मध्ये वाढ होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. संजय त्याचबरोबर बाळकृष्ण या जोडीचं कौतुक करेन. ज्या पद्धतीनं एका धावेचं महत्व जाणलं जातंय, ओळखलं जातंय आणि ही एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. थेंबे तळे साचे आणि नक्कीच या ठिकाणी एका धावेने मात्र स्कोरबोर्ड मात्र पुढे नेण्याचं काम केलं जातंय. अगदी एक धाव क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर तुम्ही एका धावेला भरपूर महत्व असतं आणि हेच महत्व जाणलं जातंय, ओळखलं जातंय बॅट्समन संजय त्याचबरोबर बाळकृष्ण या जोडीनं. धावफलक 2ने वाढला जातोय, धावफलक जाऊन पोचला जातोय 19 रनवरती. यावेळेस पहा एक रन आले वाडीस लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र 2 रन कंप्लीट केल्या गेल्या. जिथे एका धावेची गरज होती तिथे मात्र 2 धावा, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत. 1 रनचं कन्वर्ट आपण पाहतोय दुसऱ्या रनमध्ये जरूर होताना पाहायला मिळते. धावसंख्या 21 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. रवी सावंतची गोलंदाजी जर पाहिली तर आत्तापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. आणखीन एक चांगला बॉल जरूर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी पंचांच्याकडे शंकाभूत नजरेने जरूर पाहिलं. 1 बाउंडचा इशारा जरूर केला जातोय बॉलर रवी सावंत याला. 4 बॉलचा खेळ संपला, अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक. धाव फलकावरती 21 रन. यावेळेस पहा चांगला फटका खेळला जातोय. बॉल जाईल सीमा रेषापार, येतोय हा चौकार. चौकारानंतर संघाची धावसंख्या वाढली जाते, जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपला. आत्तापर्यंत पहिल्या 4 बॉलवरती मात्र रवी सावंत या नावाचा बोलबाला राहिला होता. 5व्या बॉलवरती मात्र बॅट्समन संजय यांच्या बॅटमधून चौकार आलाय. या वेळेस पहा चांगली बॉलिंग जरूर पाहायला मिळते. आत्ती घाई संकटात नाही आणि ते मात्र संकटात घेऊन गेलाय बॅट्समन संजय याला. विकेटचं पतन फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का. विकेट गिरता हुआ संगीत बाजता हुआ. IADJ आपके माध्यम से सुमधुर संगीत. धाव संख्या 25.
संख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दोन षटकाचा खेळ संपलाय, तिसरं षटक हाती येण्यासाठी सज्ज झालाय बॉलर प्रवीण. तिसरं षटक स्लॉग षटक अंतिम षटक या ठिकाणी गणेश नगर मोरेवाडी टीमच्या माध्यमातून प्रवीण सज्ज होतोय. या वेळेस चांगली बॉलिंग प्रवीण याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. एक रन आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने होईल धावची शंका. धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. ही एक एक धाव मात्र मराठबाणा क्रिकेट क्लब खेरवडीच्या संघामध्ये ऍड होताना जरूर पाहायला मिळते. धाव संख्या 27 या आकड्यावरती. अगदी तिथे एक धाव बनताना मात्र दुसरी धाव देखील बनवली जाते. बॅट्समन संजय त्याचबरोबर बॅट्समन बाळकृष्ण त्याचबरोबर नवीन बॅट्समन अक्षय यांच्या माध्यमातून धाव संख्या 27 या आकड्यावरती. यावेळेस पहा कुठेतरी लाईन मिस केली जाते. पंच पांडे सर आमच्यापर्यंत वळले जात आहेत, इशारा करतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव अगदी पाहिलं तर लेग स्टिकच्या थोडासा बाजूने बॉल, मात्र या ठिकाणी एसटी रक्षक हातामध्ये विसावला जातोय. पंच अतिशय चाणक्ष आहे, चाणक्ष रीतीने मात्र या ठिकाणी पंचांची भूमिका साकारताना आपण त्यांना पाहतोय. अतिरिक्त धाव मात्र धावपालकावरती जोडली जाईल. यावेळेस पहा पुन्हा एकदा कार्पेटच्या सहारे स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल चालला. एक क्षेत्ररक्षक वेगाने येईल तोपर्यंत मात्र एकच धाव. धाव संख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 29 रन लॉस ऑफ वन विकेट. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केलाय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. बॉल जाईल वन बाउन्सी मारेषा पार. येतोय हा चौकार. या चौकारानंतर संघाची धाव संख्या आकार घेईल, उकार घेईल, जाऊन पोहोचेल ते 33 या आकड्यावरती. 33 तीनावर तीन अशी धाव संख्या जरूर आपण पाहायला मिळते. धाव संख्या 33 घरात जाऊन पोहोचते. शेवटचं षटक प्रवीण यांची गोलंदाजी. आतापर्यंत यावेळेस फुल टॉस बॉल, त्यावरती आक्रमण बॉल हवेत. क्षेत्ररक्षण जरूर चांगला आहे. षटकार वाचवलाय, चौकार वाचवलाय, तोपर्यंत मात्र 2 रन कंप्लीट केल्या गेल्या. मोठा स्ट्रोक जरूर होता, कुठेतरी वाटलं होतं या बॉलवरती षटकार येईल, परंतु ओमकारने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. ओमकारचं लाजवाब प्रदर्शन. आणि मित्रांनो, ज्या ज्या वेळेस आपणाला आपल्या गावाकडून क्रिकेट खेळताना संधी प्राप्त होते, क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, अगदी 100% योगदान देण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येकाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतो. आणि तोच प्रयत्न पाहायला मिळाला ओमकार याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बॉल व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 36 घरात जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र बॅट्समन अक्षयच्या बॅट मधून येतोय हा लांब लचक 6 धावांसाठी षटकार. डीजे या.
42 आकड्यावरती धाव संख्या जाऊन पोचते। पहिले षटक आपण पाहिले तर पहिले षटक 16 धावून धावा देऊन गेले, त्यानंतर मात्र 9 धावा खर्च केल्या रवी सावंत याने। प्रशांतचं देखील मागडं षटक, आणखीन एक मोठा स्ट्रोक, फटका जरूर फसला, एक क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, कॅच मात्र घेतला जातोय। ओमकारचं चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा जरूर पाहायला मिळतंय। बॅट्समन अक्षय OUT आउट। पहिल्या डावाचा खेळ संपला जातोय, पहिल्या डावानंतर संघाची धाव संख्या 42, 43 रनची विजयासाठी गरज असेल गणेशनगर मोरेवाडी या संघाला। तर नक्कीच पहिल्या डावामध्ये 42 धावा जमवले गेले, 43 रनची आवश्यकता आणि इनिंग ब्रेक होतोय या ठिकाणी। लगेचच यानंतरचा टॉस केला जाईल मानेवाडी विरुद्ध धामोडे या दोन्ही टीम, मानेवाडी विरुद्ध धामोडे टीम लगेचच या आपल्यामध्ये टॉस केला जाईल। बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मॅच आणि नक्कीच अमर मराठे तात्या। तर या लगेचच तर लगेचच या मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या। तर टॉस साठी लगेचच या ठिकाणी अरुण फार्माचे प्रोप्रायटर सन्मान्य अरुणजी मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते यानंतर त्या मॅचचा टॉस केला जाईल। तर या ठिकाणी यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल मानेवाडी टीम विरुद्ध धामोडे या संघामध्ये टॉस केला जाईल। तर या मानेवाडी विरुद्ध धामोडे एका बाजूला आपण पाहिलं तर अरुण मोहिते, तर ते दुसऱ्या बाजूला अमर माने, हे बॅटल मात्र यानंतरच्या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल।
माने बढ़िया संघान टॉस जिंकून प्रथम बैटिंग करने का निर्णय घेतलाय। फिल्डिंग साठी आमंत्रित केले गेले। तर 18 बॉल 43 रन की आवश्यकता है विजयासाठी। सलामीची जोड़ी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अविनाश सावंत त्याचबरोबर रवि सावंत। तर मराठवाना टीम खेरेवडे या संघाकडून गोलंदाजीसाठी पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय बॉलर अक्षय। या अक्षयने जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करून दाखवली आपल्या टीम मराठवाना क्रिकेट क्लब खेरेवडे या संघाकडून। तो अक्षय दाखल होतोय गोलंदाजीसाठी पहिले षटक हाताळण्यासाठी। मानेवाड़िया संघाने टॉस जिंकून प्रथम बैटिंग करने का निर्णय घेतलाय। पहिलाच बॉल वरती बॉल जातोय दंदन करत सीमारेषा पार येतो हा चौकार। नो बॉल चा इशारा। तर पहिल्याच बॉल वरती 9 बॉल आला त्यानंतर मात्र चौकार जरूर पाहायला मिळतोय। या बॉल वरती मात्र 5 धावा। या वेळेस कुठेतरी पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा। सततेने जर पाहिले तर लागोपाठचे 2 नो बॉल जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे बॉलर अक्षय याच्या माध्यमातून। धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 6 रन 18 बॉल 43 रनची गरज असताना मात्र एकही बॉल अजून देखील मैदानामध्ये रिलीज झालेला नाही। तोपर्यंत मात्र 6 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या। स्ट्रायकिंगला बॅट्समन अविनाश सावंत तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रवि सावंत या जोडीला। बॉल असतील 18 बॉलमध्ये 37 रनची अजून देखील विजयासाठी गरज। या वेळेस पहा लाईन मिस करतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल। अतिरिक्त धावा 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 मात्र या अतिरिक्त धावा मात्र मराठवाना क्रिकेट क्लब संघाची डोकेदुखी ठरेल। हा गोलंदाज मात्र नक्कीच संघाला अडचण निर्माण करून देणारी गोलंदाजी जरूर पाहायला मिळते कारण की या अवांतर धावा मात्र रोखावे लागतील अवांतर धावा मात्र थांबवावे लागतील। पुन्हा एकदा नक्कीच बॉल जाईल कार्पेटच्या सहारे कव रिजन मध्ये हा येतोय चौकार। या चौकारानंतर धाव संख्या 11 या आकड्यावरती 1 बॉल 11 धावा। आणि मित्रांनो पहा 1 बॉल 6 धावा निघताना पाहिले असतील परंतु इथे मात्र 1 बॉल 11 धावा होताना जरूर पाहायला मिळतील कारण हे क्रिकेट आहे मित्रांनो। एकाच बॉलवरती जर सातत्याने नकारात्मक चेंडू आपण पाहिले तर अशा पद्धतीच्या धावा जरूर येताना। या बॉलवरती पहा बॅटला बॉल मात्र ब्रश करून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये दणदण करत सी मारेशा पार येतो ह्या चौकार। या चौकारानंतर मात्र संघाची धाव संख्या 15 या आकड्यावरती। एसटी रक्षक कुठेतरी स्वतःवरती मात्र नाराज असेल बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र बॉल जाईल सीमापार येतो या चौकार। चौकारानंतर संघाची धाव संख्या 15 या आकड्यावरती। यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून आरपार सीमापार बॅट्समन
अविनाश सावंत याचा बैट मधून येतो हा षटकार। यावेस पहा आणखीन एक मोठा स्ट्रोक अक्षयच्या गोलंदाजीवरती आक्रमण अक्षयच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलाय बॅट्समन अविनाशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार। या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती। पहिलं षटक पहिला बॉल नो बॉल त्यावरती चौकार त्यानंतर नो बॉल त्यानंतर व्हाईट बॉल त्यानंतरच्या लागोपाठच्या दोन बॉलवरती चौकार त्यानंतर षटकार 4466 अगदी एखाद्या गाडीच्या नंबर प्रमाणे मात्र या ठिकाणी धावसंख्या देताना बॉलर अक्षय याला आपण पाहतोय धावसंख्या 27 आकड्यावरती। चार बॉलचा खेळ संपलाय 43 धावा अगदी एका षटकामध्ये देण्याचा विक्रम करतोय की काय हा गोलंदाज। आतापर्यंत 27 रन धावपलकावरती लागल्या गेल्या। यावेळेस मात्र चांगली बॉलिंग कौतुक करेन बॉलर अक्षय या गोलंदाजाचं। पहिल्या चार बॉलवरती जरूर खराब कामगिरी राहिली परंतु या बॉलवरती मात्र वर्चस्व राहिलंय बॉलर अक्षय याचं। पाच बॉलचा खेळ संपलाय धावपळकावरती 27 धावा। यावेळेस पहा अगदी क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय डॉट बॉलची सांगता। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकानंतर 27 रन अजून देखील येणारे बॉल असतील 12 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता 12 बॉल 16 धावा। तर 12 बॉल 16 धावा अगदी पहिल्या षटकामध्ये मॅचची कुठेतरी हवा काढली या ठिकाणी बॅट्समन अविनाश सावंत। आता मात्र सायकिंगला बॅट्समन आपण पाहतोय रवी सावंत ज्याने मैदान अगदी SPL सीझन 3 गाजवलंय रायझिंग स्टार या संघाकडून खेळताना चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली। बॉलर सज्ज होतोय संदीप। यावेळेस मात्र पहा लेग स्टिकच्या बाहेर जाणार बॉल व्हाईट बॉल। या अतिरिक्त धावा मात्र मराठवाडा संघाला मात्र अडचणीत आतापर्यंत आणून ठेवलंय। या अतिरिक्त धावा मात्र मराठवाडा क्रिकेट संघाला संघर्षात नेऊन पोहोचवतंय। समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल 15 रनची आवश्यकता विजयासाठी। यावेळेस पहा चांगली बॉलिंग अगदी सबमरीन डिलिव्हरी रवी सावंत याला गोलंदाजी कशी करायची हे मात्र सूत्र मात्र या ठिकाणी वापरलं जातंय बॉलर संदीप याच्या माध्यमातून। चांगली गोलंदाजी डॉट बॉल आलाय डॉट बॉल आल्यानंतर मात्र आत्मविश्वास निर्माण झाला असेल बॉलर संदीप याच्या गोलंदाजीवरती। 11 बॉल आणि 15 रनची अजून देखील आवश्यकता। यावेळेस पहा रवी सावंत क्षेत्ररक्षकानं केलेली चूक त्यानंतर आलेला चौकार अगदी पुढे येऊन अडवण्याचा प्रयत्न केला गेला बॉल जाईल सीमा पार चौकार। या चौकारानंतर धावसंख्या 32 आकड्यावरती अजून देखील 11 रनची गरज विजयासाठी। येणारे बॉल असतील 10 बॉल आणि 11 रनची गरज। यानंतरची मॅच मानेवाडी विरुद्ध धामवडे तयार राहायचंय। मानेवाडी संघानं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर फिल्डिंगसाठी आमंत्रित केले गेलंय धामवडे या टीमला। यावेळेस पहा चांगली बॉलिंग बॅकफुटला गेला त्यानंतर फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय डॉट बॉलची सांगता।
नौ बॉल अजून देखील आहेत, 11 रनची गरज। या वेळेस पहा फक्त फ्लिक केलाय स्क्वेअर लेगला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहे। वेगाने एक धाव दुसरी धाव कंप्लीट या ठिकाणी केली जाते। धाव संख्या 34 या आकड्यावरती, अजून देखील 9 रनची गरज आहे विजयासाठी। येणारे बॉल असतील 8 बॉल आणि 9 रनची गरज। या वेस पास विचिट करण्याचा प्रयत्न, फटका जरूर फसला जातोय, डॉट बॉल येतोय। एक एक डॉट बॉल मात्र आत्मविश्वास निर्माण करून देईल बॉलिंग करणारी टीम मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे। अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जिद्द आणि चिकाटी मात्र दाखवावी लागेल आणि संघर्ष मात्र करावा लागेल गोलंदाजी मध्ये। पहिले षटक कुठेतरी मागडे ठरलं, तब्बल 27 धावांचं षटक अक्षय याने हाताळलं। या वेस पहा बॅटचा टॉपेज, एक झेल घेण्यासाठी मात्र रवी सावंत याला बाद करण्यासाठी तब्बल 3-3, 4-4 क्षेत्ररक्षक, परंतु बॉल पडला जातोय निर्जन स्थळी। तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, 2 षटकाचा खेळ संपलाय। 2 षटकानंतर संघाची धाव संख्या 36 या आकड्यावरती। आता समीकरण जर पाहिलं तर 6 बॉल आणि 7 रनची गरज, 6 बॉल 7 धावा, कोण रोखणार मराठवाडा क्रिकेट क्लब या संघाकडून 6 बॉल 7 धावा डिफेन्स करणार की काय, की रवी जाधव अविनाश रवी सावंत त्याचबरोबर अविनाश ही जोडी मात्र अगदी पहिल्या 2 बॉलवरती ही मॅच संपवणार, जरूर चर्चा केली जाईल। तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर यांचं सुमधुर संगीत। तर 6 बॉल 7 रनची आवश्यकता आहे। शेवटचं षटक मात्र बालकृष्ण यांना आमंत्रित केले गेले। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे या संघाकडून खेळणारे एक अनुभवी खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं। आज मात्र आपला अनुभवपणाला लावावं लागेल। टीम मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे या संघाकडून क्रिकेट खेळताना बालकृष्ण या गोलंदाजांना 6 बॉल 7 धावा स्ट्रायकिंग केला बॅट्समन जर अजून देखील पाहिलं तर अगदी सलामीची जोडी मात्र मैदानात आतमध्ये तैनात आहे। पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अक्षयने तब्बल 27 रन खर्च केल्या। अक्षय मात्र आपल्या संघाला अडचणीत आणून देण्याचं काम अक्षयच्या माध्यमातून जरूर केलं गेलं। आता मात्र या अडचणीतून मात्र आधार निर्माण करावा लागेल, अडचणीतून मात्र वाट निर्माण करावी लागेल। अगदी पहा तुमच्या पायामध्ये आलेले काटे तुम्हाला थांबवत नाही तर तुमचा वेग वाढवतात आणि मात्र वेग वाढला जातोय की काय हे देखील या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल। बॅट्समन अविनाश स्ट्रायकिंग येतला आहे तर बॉलिंग मार्गवरती सज्ज होतोय। राउंड द विकेट, नक्कीच उर्ध विकेट। यावेळेस पहिल्याच बॉलवरती चर्चेला पूर्ण विराम आणि नक्कीच षटकार आलाय। आता मात्र एका धाव्याची गरज असेल, षटकार आलाय 5 बॉल 1 धाव। जिथे 6 बॉल 7 धावांची गरज असताना बाळकृष्ण अगदी चांगली गोलंदाजी करून दाखवतील ही चर्चेला कुठेतरी सुरुवात होती, परंतु चर्चेला मात्र पहिल्याच बॉलवरती पूर्ण विराम दिला जातोय। षटकार आल्यानंतर मात्र एका धाव्याची गरज असेल, 5 बॉल 1 रनची गरज।
या वेस पहा चांगली बॉलिंग अजून देखील सामन्यामध्ये ट्विस्ट आहे कारण की गोलंदाजाचा आत्मविश्वास अगदी शेवटच्या बॉलपर्यंत क्रिकेटमध्ये तुम्ही मॅच खेळत असताना मात्र अगदी शेवटच्या बॉलपर्यंत हार न पत्करता मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय टीम मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडिया संघाकडून. यावेळेस पहा आणखीन एक चांगला बॉल इथून पुढे जर बाळकृष्णने ही मॅच रोखून ठेवले कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असेल. तीन बॉल एक धावा पाच बॉल एक रनची गरज असताना मात्र सहा बॉल सात धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती षटकार आलाय त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी गोलंदाजाचा आत्मविश्वास. पहा प्रेशर निर्माण केलंय अगदी रणनीती पहा 38 सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस पहा फलंदाजाचे चतुर चालाके गणेश नगर मोरेबाडी टीम मात्र विजय होते. अगदी शेवटच्या षटकामध्ये बाळकृष्ण यांनी चांगली गोलंदाजी जरूर करून दाखवले परंतु हार्डलक बॅडलक टीम मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडे तर विजय टीम गणेश नगर मोरेबाडी टीम आपला हार्दिक अभिनंदन. भैरवनाथ स्पोर्ट शीर्षी आयोजित भैरवनाथ चषक 2022 मध्ये पहिला विजय संपादन केलाय मराठवाडा क्रिकेट क्लब खिरवडेच्या विरोधात. तर या मॅचचा हिरो ठरलाय ज्याने या मॅच मध्ये 24 धावा कुठल्या गेल्या तो अविनाश ठरलाय या मॅचचा हिरो. तर या अविनाश तर धामोडी टीम आपल्याला विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आजच्या दिवसातील 8व्या क्रमांकाची मॅच धामोडी विरुद्ध मानेवाडी या दोन्ही संघामध्ये खेळली जाईल. धामोडी विरुद्ध